बोरिंग आहे. तुम्हाला सगळ्या आमची चर्चा झाल्यावर ऑफिशियली महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते चर्चा केल्यावर प्रेसशी ऑफिशियली बोलतो. ऑब्विस ना, चर्चा सगळी केल्यावर ऑफिशियल स्टेटमेंट येईल ना. इट्स ऑब्विस. आज मुख्यमंत्री आणि सगळे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा व्यवसायला एकत्र होते. अच्छा, कार्यक्रमाला. अच्छा. आणि अनपेक्षित होतं, मुख्यमंत्री येणार नाहीत असं सुरुवातीला सांगितलं जात होतं, पण आले मुख्यमंत्री. उसामध्ये सुद्धा रस दाखवलाय, तर इंटरेस्ट घेतलाय, तर तुमची काय प्रतिक्रिया? मला काहीच माहिती नाही. मी बचत गटाचा कार्यक्रमासाठी ठाण्याला गेले होते आणि त्याच्यानंतर इथे आले, त्याच्यामुळे मला माहितीच नाही काही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात लक्ष दिले. मी विकास कामासाठी गेले होते ठाण्याला. बचत गटाच्या राज्यातले 50 बचत गट हे रिलायन्सच्या दुकानामध्ये मार्केटिंगसाठी ते सगळे आले होते आणि त्याच्यासाठी एक मोठा उपक्रम राज्यात आम्ही करतो आहे, त्या कामासाठी मी ठाण्याला गेले होते. पुढे सरकते तारीख की तारीख सुरू आहे, याचे काय परिणाम होतात एकूणच अशा पद्धतीनं जेव्हा न्यायालयात प्रकरण असताना लवकर निकाल येणं अपेक्षित? आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. 16 आमदारांच्या निलंबनाचाही मुद्दा मार्गी लागत नाही आहे, तिथेही पुन्हा तारीख पे तारीख पाहायला मिळते. आणि महाविकास आघाडीकडून हे सांगितलं जातं की हे सरकार बेकायदा आहे, पण आर्ग्युमेंटच्या बाबतीमध्ये किंवा न्यायालयीन लढाईच्या बाबतीमध्ये फारसा जोर जो आहे तो दिसत नाही आहे आर्ग्युमेंट करताना. किंवा जोर कसा दाखवायचा? वकील किंवा ज्या नव्या नव्या आर्ग्युमेंट्स यायला हव्यात त्या वकील त्या सगळ्या कोर्टातच येतील ना. त्या जुने मुद्दे पुन्हा पुन्हा सांगितले जातात, नवे मुद्दे सुनावणी पुन्हा पुन्हा येत नाही. जे खरं आहे तेच सांगणार ना आम्ही, जे खरं आहे तेच सांगणार ना. आणि जर रेप्युटेटिव्ह असतं तर केस डिसमिस नसती का झाली? ऑब्व्हियसली त्याला काहीतरी सबस्टॅन्शिएटेड आहेच ना. नवीन मुद्दे कसे असतील? एकच फर्म मुद्दा आहे आणि मला असं वाटतं देशातले सगळ्यात चांगले वकील उभे आहेत आमच्या वतीने. आणि ते वकील म्हणून नाही पण आमचे वेलविशर म्हणून उभे आहेत. अभिषेक मनू सिंघवी लीड करत आहेत ना, वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री असं सगळेच लोक म्हणतात. मला कसं माहिती असेल त्यांना विचारा नाही प्रश्न.